मित्रांनो नमस्कार. 5 तारखेला ब्रशिंग झालेल्या बॅचचं आपण चौकी अवस्था म्हणजेच बाल आळी संगोपन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातली माहिती आपण डेली बघणार आहोत. आणि त्या सिरीजमधला आजचा आहे 5वा दिवस, पण याबरोबर 3र्या आणि 4थ्या दिवसाचा व्हिडिओसुद्धा आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढे, आणि त्यानंतर आपण 5व्या दिवसाचा व्हिडिओ बघू. त्यामध्ये 5व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तात्यांना काही प्रश्न विचारणार आहे. बालआळी संगोपन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि पहिला मुलट होऊन गेल्यानंतरसुद्धा काही गोष्टी करायच्या असतात त्या कोणत्या असतात हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहाल. पण त्याआधी आपण 3र्या आणि 4थ्या दिवसाला कशा पद्धतीची आळ्यांची साईज होती ते एकदा बघून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही 5व्या दिवसाचा व्हिडिओ बघा. Thank you.
याआधी तुम्ही आता दुसऱ्या दिवसाचा आणि तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघितला. आता माझ्यासोबत आहे तात्या. हा हे पाचव्या दिवसाचा व्हिडिओ आपण बघत आहे. तर मी तात्यांना विचारतो, आता आपण मोल्ट वगैरे पहिला झालेला आहे, तर तुम्ही कशा पद्धतीनं काय केलेलं होतं सांगा. याआधी आपण जे चॉकी घेत होतो ते आपण इतर एक काही दोन चार वेळा आम्ही इतर ठिकाणाहून सुद्धा घेतली होती आणि त्यामध्ये असे साईज वगैरे आम्हाला अशी भेटली नाही. या फिडिंगला अशी साईज आम्ही बघितली होती बऱ्याच वेळा, तर अशी साईज नव्हती आली. तर ते साईज कशा पद्धतीनं आली आणि कशा पद्धतीनं काय केलं सगळ्या गोष्टी, आणि ते इतर जे कोण करत असतील तर त्यांचं कुठं चुकत असेल किंवा चॉकी तुम्ही करत असाल स्वतः, तर ते कशा पद्धतीनं करायचं मला आपल्याला आता त्या उत्तर देतील सगळं. आता हे दुसरा आपलं पहिला मोल्ट उठून तिसरी फिनिंग आहे. साईजमध्ये म्हणजे वैयक्तिक जर कुठेही बघितलं तर ही साईज शक्यतो तुम्हाला नाही बघायला मिळणार, आणि बघितली तरी त्यातून लहान मोठं असणार आहे. का तर स्वतःहून मी पण घेतलेलीच होती, त्यामुळं मी म्हणलं स्वतः आपण आता पहिलं करत होतो, मग आता करायला काय अडचण आहे, त्यासाठी स्वतः ह्यावेळेस घेतलेली आहे. आणि ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला ती लहान किंवा मोठं हा तुम्हाला नजरेत आलंच असेल, पण आता ही चॉकीमधलं आहे. आणि जर संगोपन झालेली तारीख म्हणलं तर तो 5 तारीख आहे. 5 तारखेची या ब्रशिंगचं सगळं झालेलं आहे. आज आहे 10 तारीख. आता ह्याच्यानंतर ती आता तुम्ही चॉकी करत कुणी असेल, कुणी चॉकी मागवत असेल किंवा चॉकी कुणी बघाय जात असेल, हा जर बघितलं तर तुम्हाला हा साईज तुम्हाला नाही दिसणार. म्हणजे एक आहे की तुम्हाला बारीक तर दिसेल किंवा ह्याच्यापरास मोठी दिसेल, आणि त्यात लहान मोठं 100% तुम्हाला दिसेल, पण ह्याच्यात लहान मोठं म्हणून तुम्हाला नाही दिसणार. तर ह्याची कारणं, एक जागा देणं, आणि जी काय आपण पाला घालतो तर त्या पाल्याचं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं कुठलं पान घ्यायचं आहे, कुठलं घालायचं आहे, हा तुम्हाला दिलेलंच होतं. तर तुम्ही आता ह्याच्यानंतर बी अजून थोडक्यात आपला मोल्ट उद्या संध्याकाळी जी आता पाला टाकतोया हीच पाला असाच टाकणार आहे. तुम्हाला जवळजवळ मला वाटतं उद्या संध्याकाळी 75% मोल्ट बसलेला असणार आहे. म्हणजे दुसरा मोल्ट आपल्याला दुसरा मोल्ट. त्या पहिला मोल्ट किती दिवसांनी बसतो आपण सांगितलं? आपला बसला की थोडक्यात पहिला 3.5 दिवसांनी बसतो, पण आपला 3 दिवसातच बसला या. बाकी चुना वगैरे आपण फवारलाय का ह्याच्यावर? आता हो, मोल्ट उठल्यावरच फवारलं. नाही, मोल्ट बसल्यावर चुना टाकलेला आहे. बर, हा. बाकी कुठलंही औषध आपण कुठलं काही वापरलं नाही, फक्त चुना आणि जसं नॅचरली आहे ते केलेलं आहे. हा, आणि मोल्ट उठवून ही मारलंय की आपलं काय तेच नाव आबा अंकुश पावडर मारलं नाही. तर अशा पद्धतीनं आता पाला टाकून झालेला आहे तुमचा. त्या अजून एक शंका होती की बऱ्याच जणांनी काय केलं होतं की उन्हाळ्यामध्ये बॅच थांबवल्या होत्या, पावसाळ्यामध्ये जसा पाऊस पडला आणि पाला जसा जोमाने वाढायला लागला त्यानंतर त्यांनी अंडे ऑर्डर करून बॅच सुरू केलेत. पण झालं असं की बऱ्याच दिवस शेड बसून असल्यामुळं त्यात कीटक म्हणजे जसं का मुंग्या मुंगळं किंवा इतर अनेक पाले वगैरे अशा दिसल्यात शेडमध्ये. आणि एका ठिकाणाहून आपल्याला असे फोन आले की आपल्या त्यांच्या शेडमध्ये अळ्यांना मुंग्या लागलेल्या आहेत,
तर अशा वेळी चौक्या अवस्थेमध्ये आपण असं होऊ नये म्हणून आपण कशी काळजी घेतोय, काय करायचं? चौकी अवस्थेत जर मुंग्या लागल्या असेल तर आता ती काय लागल्या लागल्या त्याला पटकन एक काम करायचं, अंकुश आणि चुना हा तुमची चौकी किती जी आहे 100 असेल तर हां 100 असेल तर त्यामध्ये शक्यतो 200 चुना आणि 100 अंकुश हा दोन्ही मिश्रण करायचं आणि त्यामध्ये ते पडक्यामध्ये टाकून वरनं जाळून घ्यायची. तो काय अडचण येणार नाही, मुंगी बाहेर सगळीच पडल. हां आणि मुंग्या लागूनही म्हणून आता ही आपली चौकी चोला आहे ही खाट ठेवलेली आहे. हां त्याला पाणी वाट्या हां आणि आम्ही नेहमीच थोडक्यात त्याच्याखालनं पावडर पांढरं दिसतंय ना तो आम्ही अंकुश वगैरे किंवा चुना त्याच्याखालनं मारून घेतो. मुंगी येऊ शकत नाही. आता बघितलं व्हिडिओमध्ये तर मुंगी तुम्हाला खालून ह्याच्या दिसत नाही, खाट्याच्या साईडनं मुंगी तुम्हाला. पाला टाकल्यावर जी घाण आपली म्हणजे पाला वगैरे असा पडलेला असतो तो फक्त नाही ती झाडून घेणं तेवढं झाडून घेणं हा महत्त्वाचं काम आहे. आणि शक्यतो तुमच्याकडे जर तांबडी मुंगी असेल तर त्यात आयल टाकणं हा महत्त्वाचं काम आहे. म्हणजे आपण जसं वंगण लावलेलं हा वंगण असती काळा आयल जर तुम्ही थोडस एक 4 थेंब वाटीमध्ये ठेवलं किंवा खट्टच्या पायाला लावलं किंवा वाटेला पूर्ण लावलं खाल्ल्या साईडनं आणि आपल्या वर रॅकला सुद्धा जरी पायाला लावलं तरी चालतंय 100% तुम्हाला तांबडी मुंगी वर येऊ शकणार नाही. काळी मुंगी जरी आली तरी ती त्रास करत नाही. त्रास अजून काही शंका असतील तर तुमच्या नक्की एक व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि अनेक आपल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. अनेक अभ्यासक मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.